नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काजल ही काही मुलांना हातामध्ये काटे घेऊन चांदेकरांच्या घरी जायला निघलेली असते तर वाटेत तिला कला भेटते आणि कलाही आपल्या दुकानात जात असते तर कला काजलला बघून विचारते की गुंड्यात थांब आणि हे कोण आहेत कुठे चालली तू तेव्हा काजल ही रागाने म्हणते की चांदेकरांच्या घरामध्ये आज आपल्याला जाण्यासाठी कोण आडवते ते मी बघतेच आज आपली स्टिक आहे आणि त्यांचे दात मी फक्तेच त्यांच्याकडे म्हणून काजल त्या मुलांना घेऊन जायला निघते तर कला तिला आडवते आणि काजल हे काय करतेस तू आणि काजलला आडवते तर काजल म्हणते की मला प्लीज आडू नको कारण काल माझी खूप सटकलेली आहे त्यांनी खूप आपला अपमान केला तुम्हाला शांत राहण्यासाठी सांगितले म्हणून मी गप्प बसले परंतु आज नाही आज माझी खूप सटकलेली आहे मी त्यांना इंगा दाखवतेच त्यांच्या दाराला मी असे तोरण बांधते की एक वेळेस ते चांदेकर हे नाव विसरतील परंतु खरे हे नाव त्यांच्या कायम लक्षात राहील म्हणून त्या मुलांना ती परत घेऊन जायला निघते तर कला तिला पुन्हा म्हणते की अगं काजल काय वेडेपणा करते हा आणि चल आपण घरी जाऊयात फुकटचा शहाणपणा करण्यामध्ये काय वेडेपणा असतो हे आज त्या चांदेकऱ्यांना मी दाखवूनच देते असे काजल ही चुटकी वाजवत म्हणत असते आणि त्या चांदेकरांना मी तुझे कानातले नाही शोधायला लावले तर मी सुद्धा नावाची काजल खरी नाही म्हणून पुन्हा हातामध्ये त्या काट्या घेऊन त्या मुलांना जायला निघते तर कला पुन्हा जोरात ओरडते की काजल थांब कला म्हणते की अगं काजल तुला एकदा सांगितलेले समजत नाही का आणि मी जे काही सांगते ती नीट शांत डोकं ठेवून ऐक तेव्हा काजल विचारते की सर्व काही ठीक आहे ना तुझे कानातले सापडले का तेव्हा कला म्हणते की कानातले सापडले तर काजल विचारते की कधी आणि कुणाला सापडले तेव्हा कला म्हणते की नैना ताईला काजल विचारते की नैना ताई कुठे तेव्हा कला सांगते की चांदेकरांच्या घरी त्यानंतर इकडे चांदेकरांच्या घरी सर्वजण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात तर आबा विचारतात की आद्वेत अजून का आला नाही तेव्हा नैना आद्वेत आणि सरोज येतात तर सरोज नैनाला म्हणते की तू सुद्धा नाश्ता करण्यासाठी बस तर नैना नाही म्हणते आबा म्हणतात की अगं पोरी तू आज आमच्या घरची पाहुणी आहेस त्यामुळे संकोच कशाला करते बस तर सरसुद्धा म्हणते की अगं फॉर्मॅलिटीज नको आज त्यामुळे तूसुद्धा बस म्हणून सर्वजण नयनाला आग्रह करत असतात तर सह म्हणतो की अरे तू तूसुद्धा नैनाला नाश्ता करण्यासाठी सांग ना तेव्हा अद्वैत आणि नैना एकमेकांकडे बघू लागतात तर अद्वैत समोरची जी काही चे असते ती घेतो आणि नैनाला प्लीज त्यावर बसण्यासाठी विनंती करतो नैना तर खुश होऊन आद्वेकडेच बघू लागते आणि सर्वांना मात्र खूप हसू येत असते तेव्हा नैना खुर्चीवर बसते आणि त्या शेजारी जी खुर्ची असते त्यावर अद्वैत बसणार तर अद्वैतची काकू लगेच अद्वैत अगोदर त्या खुर्चीवर बसते तेव्हा अद्वैत समोरील खुर्चीवर बसतो तर नैना मनात म्हणते की अद्वैत तू माझ्या शेजारी बसायचे ही जागा फक्त तुझ्यासाठीच जा आहे आणि समोर डिशमधील इतके पदार्थ बघून मनात म्हणते की खरंच हे घर आहे की फाय स्टार हॉटेलमधील कॅफे आणि इतके सारे पदार्थ येते आणि सकाळच्या नाश्त्यासाठी इतके पदार्थच्या डिश असतात आणि फक्त आमच्या घरी तर सकाळी चहा पोळी आणि कधीतरी पोहे नाहीतर मिसळपाव इतकेच असते तेव्हा सरोजचे लक्ष नैनाकडे जाते आणि तू काही का खात नाही यातील तुला जर काही आवडत नसेल तर मी तुझ्यासाठी दुसरे काहीतरी बनू का असे विचारते तर रुहिणी म्हणते की आओ वहिनी यांच्या घरी काहीतरी स्पेशल असा ब्रेकफास्ट असेल त्यामुळे तिला इथली नसेल आवडेत तेव्हा नैना म्हणते की नाही असे काहीच नाही त्यानंतर इकडे कलाच्या दुकानात खूप गर्दी वाढलेली असते आणि रॉकेट हा सर्वांना अडवण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यात कला देते ते आणि सर्वजण लोक म्हणत असतात की ती कला कुठे आहे तिला बोलवून आणा तर लगेच कला ही जोरात रॉकेट असे ओरडते रॉकेट बाहेर येतो आणि कलाला म्हणतो की अगं कलाताई हे सर्वजण तुलाच भेटायचे म्हणतात तर कला विचारते की अरे ही गर्दी कसली आहे तेव्हा त्यातील एक बाई म्हणते की हो कलाताई अगं आम्ही केव्हापासून हो तुझी वाट बघतो चांदेकरांच्या घरामधील केवढा मोठा तो के उत्सव आणि त्या उत्सवाला शंभर वर्ष सुद्धा पूर्ण झाली आणि त्यांनी ती मूर्ती तुझ्याकून बनवून घेतली हे आम्हाला समजले चांदेकरच तुझ्या हातून मूर्ती घडून घेतात म्हणजे नक्की तुझ्या हातामध्ये काहीतरी कला असणार म्हणून आम्ही सर्वांनी ठरवले की तुझ्याच हातून मूर्ती विकत घ्यायची म्हणून सर्वजण पुन्हा आरडाओरडा करत लागतात की आम्हाला सुद्धा कलाताई तुझ्याच दुकानातून मूर्त्या विकत घ्यायच्या तेव्हा कला मनात विचार करते की म्हणजे आता त्या चांदेकरांच्या श्रीमंतीवर माझ्या कलाचे हे मोजमाप ठरणार का आणि तिला टेन्शन येते तर इकडे नैना काही नाश्ता करत नसते तर अद्वैत म्हणतो की तुला हे ऑइली खाणं नाही आवडत का म्हणून रघुला आवाज देऊन तो पुन्हा काहीतरी बनवण्यासाठी सांगतो तेव्हा नैना विचार करते की मला तर ह्याच नाश्त्यावर ताव मारायचा आणि हा अद्वैत काय म्हणून जेव्हा सा ते घरून निघलेली असते आणि कलाने खूप काही असे सामान आईला आणून दिलेले असते कारण दिवची पालखी निघणार असते म्हणून प्रत्येक घरामध्ये गोडधोडाचा नैवेद्य दिव्यासाठी असतो आणि कलानेसुद्धा संगीताला करंजी लाडू सर्व काही बनवण्यासाठी सांगितलेले असते आणि ते नैनाला आठवते तर नैना ही लगेच आद्वेतला म्हणते मला हाच नाश्ता करायचा माझ्यासाठी काही वगैरे दुसरं मागू नका नैना लगेच अद्वेतलं म्हणते की मी आज ओट्स खाणार नाही आणि तुम्ही सुद्धा खाऊ नका आणि कला जे आईला बोललेले असते ते तिला आठवते आणि लगेच ती लगे आदवेतला सर्वांसमोर म्हणते की आज दिव्याची पालखी निघणार म्हणून गोडाधोडाचं आपण सर्वांनी खाल्ले पाहिजे कारण आपल्या दिव्याचे सर्व भक्तावर लक्ष असते आणि आज तिची आठवण म्हणून आपण हे गोडधोडाचं जर जेवलो तर सुद्धा वर्षभर वर आपल्याला विसरत नाही तेव्हा मात्र नयनाचे हे बोलणे ऐकून सरोज आबा हे तर आश्चर्यचकितच होतात तेव्हा नाही म्हणते की मी काही चुकीचं बोलले की काय तेव्हा अद्वैतचे काकू म्हणते की नाही अगं अगदी कौतुक करावे तितके तर लगेच अद्वैतचे काकू सरोजला म्हणते वहिनी आपण म्हणतो की आजच्या जनरेशनला काहीच कळत नाही परंतु ही मुलगी अगदी वेगळी आहे आणि ह्या नयनासारखे आजकालच्या मुलांना जमायला आणि वागायला अजिबात जमत नाही म्हणून ती नयनाचे तर कौतुक करते तर नैना मनात म्हणते की कलासारखे वागायला आणि बोलायला सुद्धा किती त्रास होतो तर रोहिणी मात्र नयनाकडे बघत मनात म्हणते की ही बया तर आत्तापासूनच या घरामध्ये जाळं पसरवायला लागली राहुल म्हणतो की खरंच ही मुलगी तर खूपच इंटरेस्टिंग आहे तेव्हा लगेच रोहिणी सर्वांसमोर नयनाला म्हणते की अगं तू तर इतक्या लवकर आमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडायला लागली तुझ्या डान्सने तू सर्वांना इम्प्रेस केलं आणि आज तर जर तुझ्या बोलण्याने खरंच तू कमल आहेस ग अद्वैतची काकू म्हणते की वहिनी आहो ती आहेस तितकी गोड त्यामुळे ती सर्वांची लाडकी आणि इम्प्रेस सर्वजण तिच्यावर होणारच ना इकडे संगीताला नैनाची काळजी लागलेली असते तर इकडे रोहिणी ही नयनाला विचारते की अगं नैना तुमच्या घरी कोण कोण असतात ग तेव्हा नयना लगेच ठसका लागण्याचे नाटक करते आणि आद्वित लगेच उठतो आणि आपल्या हाताने नयनाला पाणी पिण्यासाठी देतो सर्वजण आद्वितकडे बघू लागतात तर सरोज म्हणते की चला आता नाश्ता करण्यासाठी तर अद्वीत लगेच जागेवर बसतो रोहिणी म्हणते की चला आता नाश्ता करून घ्या घेऊयात आणि नैनाला म्हणते की येथे येण्यासाठी तुला खूप मेहनत घ्यावी लागली असेल तेव्हा सरोज म्हणते की आपल्या घरी येण्यासाठी का मेहनत घ्यावी लागेल तेव्हा रोहिणी म्हणते की आगाव वहिनी यांची खूप मोठी ॲटोमॅटिक कारसुद्धा आहे आणि काल यांची कारसुद्धा आली नव्हती त्यामुळे चौकापर्यंत यांना पायी चालत जावे लागले तिच्या मॉमने मला हे सर्व सांगितले म्हणून मला माहिती झाले आणि नैनाला विचारते की आज तू गेटपर्यंत कार आली की नाही की पायी चालत आली तेव्हा नैना म्हणते की नाही तो आज मला मेन रोडवर सोडून गेला कारण मला काही माझ्या शॉपिंग बॅग्स ह्या कलेक्ट करायच्या होत्या मग त्यासाठी तेव्हा मात्र रोहिणी मनात म्हणत असते की ही आमच्याशी किती खेळते आणि किती खोटं बोलते मग आता मी हिच्याशी कसे खेळते ते बघतच राहा तेवढ्यात नैनाच्या मोबाईलवर एक फोन येतो तर नैना फोन घेणार तर सरोज म्हणते की एक मिनिट कारण आमच्याकडे जेवण करताना कोणीही मोबाईल जवळ ठेवत नाही नैना म्हणते की अगदी एकदम योग्य बोलता कारण आज मी बाहेर आले त्यामुळे मोबाईल ऑलरेडी माझ्याकडे आहे पण घरी असताना मीसुद्धा जेवताना मोबाईल हा ठेवतच नाही आणि हा माझ्या आईचा फोन आहे आईचा फोन घेणे हे मी कुठल्या परिस्थितीत घेऊ शकते तेव्हा लगेच संगीता इकडे टेन्शनमध्ये येते आणि नैना फोन का घेत नसेल याचा विचार करते तर इकडे नैना सांगत असते की आई ही जगातील सर्वात इम्पॉ इम्पॉर्टंट आहे त्यामुळे मी तिची कुठलीही गोष्ट ही ऐकतेच म्हणून मला आईचा फोन घ्यावेच लागेल तर नैना फोन घेते तर संगीता विचारते की अगं तू तिकडे व्यवस्थित आहे ना चांदेकर तुझ्याशी व्यवस्थित वागदात ना आणि कानातलं मिळाले का तेव्हा नैना म्हणते की हो कानातले मिळाले आणि मी निघणारच होते परंतु यांनी सर्वांनी मला ब्रेकफास्टसाठी आग्रह केला त्यामुळे मला थांबावे लागले तर संगीताला आनंद होतो आणि तू इकडे येण्याची घाई करू नकोस येथे मी सर्व काही व्यवस्थित हे है हँडल करते आणि कला तिकडे आले का असे विचारते तेव्हा नैना म्हणते की आई मी तुला नंतर कॉल करते म्हणून लगेच फोन ठेवते आणि संगीताला तर खूप आनंद होतो आद्वीत मात्र खूप खुश होऊन नैनाकडेच बघू लागतो आणि नैनासुद्धा त्यानंतर इकडे कलाच्या दुकानात खूप गर्दी जमलेली असते कला त्या सर्वांना समजावते की तुम्हाला माझ्या कलेची इतकी प्रशंसा आहे म्हणून मला खरंच खूप आनंद वाटतो आणि त्याबद्दल मी तुम्हाला दोन शब्द सांगते आणि त्या माणसांना ती म्हणते की एका श्रीमंतांच्या घरची मी मूर्ती घडवली म्हणून तुम्ही त्या बदल्यात माझ्याकून मूर्ती जर मागत असाल तर प्लीज त्यात मला खरंच आनंद नाही त्यातील एक बाई म्हणते की अगं कला तसे नाही कारण त्या चांदेकरांच्या घरातील दिव्याचे रूप आहे ना आम्ही सर्वांनी बघितले आणि त्यांनी इतकी मोठी जबाबदारी तुझ्यावर दिली म्हणजे नक्की तुझ्यामध्ये काहीतरी हे कलागुण असतीलच आणि तर ते श्रीमंत इतक्या छोट्या दुकानात कशाला आले असते ग तेव्हा कला म्हणते की काकी मी श्रीमंताच्या घरची मूर्ती ठरवली म्हणून मी एक चांगली कलाकार होते का श्रीमंतांनी ठरवले म्हणून कलाकाराची कदर होत नाही उलट कलेची कदर करणारा तर खरा श्रीमंत असतो माझ्याकडून मूर्ती विकत घेणारा माणूस श्रीमंत असो की गरीब याची मला काही गरज वाटत नाही फक्त तो कलेचा आदर करणारा असावा तुम्हाला जर माझे काम आवडले तरच तुम्ही माझ्याकडून काही मूर्ते विकत घ्या आणि कला आहे ना ती दोन मनांना जोडते आणि आनंद दुप्पट करते आणि माझी कलाकृती बघून तुम्हाला जो घेण्यात आनंद होईल तेव्हा देण्यातसुद्धा मला तोच आनंद होईल आणि त्यातून मला आणखीन चांगले काम करण्याची ऊर्जासुद्धा मिळते तर त्यातील एक बाई म्हणते की ही मुलगी तिच्या कलांनी नाही तर मनाने आणि गुणांनी सुद्धा खूप चांगली आहे कला खुश होऊन सर्वांना सांगत असते की तुम्ही प्रत्येकाने माझ्या कलाची पारख करा काही चुकले असेल तर मला समजावून सांगा तेव्हा सर्व त्यातील ते एक बाई म्हणते की खरंच किती स्वाभिमानी मुलगी आहेस ग तुझ्या जागी जर दुसरी मुलगी असती तर स्वतःचे कौतुक करून तिने भरगतच असा पैसा कमवला असता तेव्हा सर्वजण कलाचे खूपच कौतुक करू लागतात तर रॉकेट सर्वांना रांगेमध्ये उभे करून प्रत्येकाला काय हवं आणि प्रत्येकजण आपापली मूर्तीचे नाव सांगून पैशाची ऑर्डर देत असतात तर कला ही सर्व बघून खूपच खुश होते कला खुश होऊन म्हणते की आता काजलच्या कॉलेजचीच फीसुद्धा मला यातून ये देता येईल त्यानंतर इकडे अद्वेत नैनाला विचारत असतो की पैसा की शिक्षण यामध्ये महत्त्वाचे काय वाटते तेव्हा नैना म्हणते की आता आणि नैनाला लगेच कलाने काजलला जे काही सांगितलेले असतात की पैसा आणि शिक्षण ह्या दोन्हीसुद्धा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाच्या असतात ते आठवते नैना लगेच म्हणते की त्या दोन्हीसुद्धा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत तर त्या दोघांचे चाललेले बोलणे पाहून रोहिणी मात्र सरोजला म्हणते की नैना आपल्या आद्वेजच्या नशिबात आहे असे वाटते आणि ती आपल्या आद्वेजसाठी खरंच परफेक्ट आहे असे मला वाटते तर सरोजसुद्धा खुश होते आद्वेजची काकू म्हणते की हो खरंच सुंदर आहे मुलगी तर सरोज म्हणते की ते सर्व ठीक आहे मुलगीसुद्धा चांगली आहे परंतु ही मुलगी आपल्या सोहळ्यामध्ये आलीच कशी आणि आपल्या फॅमिलीची परमिशन असल्याशिवाय आपला पास आपण कुणाला देत नाही मंगीला पास दिलाच कोणी तर इकडे लगेच संगीताला फोन करते आणि आई नैना घरी आली की नाही आणि तुला तिची काळजी का वाटत नाही इतका वेळ झाला तर संगीता मुद्दाम फोन टाळण्याचा प्रयत्न करते तर हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये ही नयनाला म्हणत असते की उद्या येताना तू तुझ्या आईवडिलांना घेऊन येशील का तर नयना हो बोलते त्यानंतर इकडे संगीता क का, कलाला म्हणत असते की अगं चांदेकरांची मूर्ती बनवली म्हणून आपल्या दुकानापुढे पग किती रांग लागली तेव्हा कला म्हणते की मला कुणाच्या उपकाराची गरज नाही आणि त्या चांदेकरांच्या माजुरड्या श्रीमंत लोकांची तर नाहीच आणि त्या अद्वैत चांदेकाराची तर नकोच नको तर दिव्याच्या पालखीचा सोहळा निघलेला असतो आणि त्या मिरवणुकीत सर्वजण आलेले असतात तर अद्वैत हा व्यवस्थित समजावून सिक्युरिटी गार्डला सांगत असतो तेव्हा लगेच काजल ही ओरडते की नाही ना दिदी तेव्हा कला विचारते की कुठे आहे तेव्हा काजल तिकडे बोट दाखवते आणि तिकडे अद्वैतसुद्धा येत असतो तेव्हा आता अद्वैतला या दिव्याच्या पालखीच्या संकटातून न कला कसे वाचवते आणि पुढे काय होते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद